संगणक रोहित संगणकला विनंती करा आपण स्पीडअप घ्या शत्रक्षण, आपल्याला या इनिंग मध्ये टीम मीटिंग मिळणार नाही. या आयोजकाच्या विनंतीनं आपण फलंदाज आराध्या इलेव्हन रानसई संघ देवा बांगारीचा संघ मैदानावरती या. सलामी वीर लगेच मैदानावरती या. अगदी नक्कीच प्रेक्षक वर्गांची अगदी मोठी गर्दी पाहायला मिळते मैदानावरती. प्रेक्षक वरती असलेला क्रिकेट वरती असलेला प्रेम सातत्याने आज खऱ्या अर्थाने आज एन्जॉय करताना मात्र मेगा फायनलच्या दिवसामध्ये खसाखस भरलेलं मैदान चारी बाजून खैरवाडी जे वाघोबा क्रिकेट संघ खैरवाडीच्या विधीमानाने ही संकल्पना आज इथे साकारली गेली आणि त्या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील सुपर फोरची दुसरी लढत इथून जिंकणारा संघ मात्र इथून भास्कर इलेव्हन साईना दोधानी संघाशी फाईट करेल. पण इथे जिंकणारा संघ दोन संघामध्ये लढत एका गावातले दोन संघ म्हणजे एका घरातले दोन भाऊ त्यामध्ये झालेलं भांडण हे मैदानावरती आपल्याला मैत्रपूर्ण पाहायला मिळेल का? कारण दोन्ही संघ मैत्रपूर्ण दोन्ही संघाच्या फलंदाजाचा पूर्णपणे अभ्यास घेऊन या मैदानावरती खेळ करावा लागेल आणि त्यासाठी दोन सलामी वीर मैदानावरती सरकल्यानंतर देवा बांगार यांनी त्याला साथ देण्यासाठी सुक्रिया लेंडे हा फलंदाज मैदानावरती देवा बांगारी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो. नो स्ट्राईकला सुक्रिया लेंडे मैदानावरती आपल्याला दाखल झाला. सामना दोन षटकांचा राहील. पंचांना विनंती करेन सामना स्पीडअप घ्या आणि षटक क्रमांक दोन वरती आई गावदेवी इलेव्हन रानसई संघाचा गोलंदाज गोलंदाजीच्या लाईन वरती पाहायला मिळतोय. धर्म हा गोलंदाज लहान वयाचा गोलंदाज मैदानावरती अगदी अक्षरशः त्यांनी कालचा दिवस गाजवला होता आणि सुक्रवाराच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवसामध्ये इथे मात्र आराध्या इलेव्हन रनसई संघ म्हणजे देवा बांगारीचा संघ मैदानावरती शुक्रवारी सुपर फोरमध्ये दाखल झाला आणि आज मैत्रपूर्ण लढत दोन एका गावातले संघ पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज मोठा फटका ऑन साईड ला इथे विरकावला आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्या बॉल वरती सिंगल घेतली जाते देवा बांगारीने मात्र सिंगल नाही तर श्री गणेश केला जातोय. तर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये याच मैदानावरती 1 लाखाची स्पर्धा होणार आहे. तर 20 संघ आदिवासी आणि 20 संघ बिगर आदिवासी खेळवले जातील. तर कुणाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आयोजक कमिटीची आपण संपर्क साधा आणि जाऊया मैदानामध्ये काय घडलं जात आहे. सुक्रेच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला आहे आणि चार धावीच्या मदतीनं संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. आराध्या इलेव्हन रानसई संघ जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. 12 चेंडू मध्ये 15 ते 20 धाव येणं महत्वपूर्ण ठरेल कारण दोन्ही फलंदाजाला आणि गोलंदाजाला डावपेस माहिती असतील. त्यामागचं कारण की एकाच मैदानावरती प्रॅक्टिस ही मैदानावरती आपल्याला दाखवायला लागेल कारण प्रेक्षकांना उरण तालुक्यामध्ये येऊन पनवेलमध्ये ही धुमाकूळ करेल का यामध्ये वर्षेटो कोण करील ह्याकडे प्रेक्षकांच्या नजरा. दोन चेंडूचा खेळ संपला आणि धावपलकावरती 5 धावा. सुक्र्यासाठी चेंडू फेकला होता त्यावरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती कशा पद्धतीने समाचार घेईल. समोर जोरदार अपील पंचांकडे. इथे मात्र पंच थटच राहतील. नरेश चौधरी कुठल्याही पद्धतीनं फलंदाज बाद नाही हे इशारा देत असताना डॉट चेंडूची सांगता मैदानावरती पाहायला मिळाली. या डॉट चेंडूने मात्र आता प्रेशर कॅरी केलं जाईल. इथे मात्र आराध्या इलेव्हन रनसई संघ मैदानावरती फलंदाजी करतोय. 5 धाव संख्येवरती 3 चेंडूंचा खेळ संपलाय. इथून येणाऱ्या चेंडू डॉट फेकावा लागतील. जास्तीत जास्ती डॉट चेंडूवरती आता इथे मात्र नियंत्रण केलं जातोय गोलंदाजा माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा अकुलट्याचा चेंडू चेंडूला मात्र सन्मान देण्याचं काम केलंय. इथून मात्र संगलनं मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणण्याचं काम देवा बांगारीला केलंय आणि एका धावीच्या मदतीनं धावपलकावरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील. एखादा दोन शेवटचे चेंडू आणि दोन चेंडूमध्ये एखादा मोठा फटका देवा बांगारीला यावा षटकामध्ये मारावा लागेल. आपल्याला जास्तीत जास्त धावा बनवावं लागतील. समोर टीम आपल्या गावातली जरी असली तरी मॅचमध्ये एखाद्या 20 ते 15 धावा येणं दोन षटकामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण ठरू शकते. इथे मात्र शरीरावरती चेंडू आदळल्यानंतर इथून मात्र बाईच्या स्वरूपामध्ये इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र इथे एक धाव धावफलकावरती आड केली जाईल आणि धावफलकावरती धावा
सात धावा धावपळकावरती आता पाहायला मिळतील. अजून चांगली सुरुवात दमदार मैदानावरती पाहायला मिळते, कारण आज खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्ग लाईव्हच्या माळेला एन्जॉय घेतात. त्यांचंही मनपूर्व हार्दिक स्वागत करतोय. आयोजन खैरवाडीच्या माध्यमातून ही संकल्पना मैदानावरती साकारली जाते आणि त्या संकल्पनेचा आज शेवटचा अंतिमचा दिवस अंतिमच्या क्षणामध्ये इथे रिझल्ट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. चॅम्पियन कोण बनेल त्यासाठी प्रयत्न केला जातोय. खोलवरचा चेंडू काय गोळीच्या वेगानं रफ्तार गोलंदाजी आणि बबन पारदी सांगतील की षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये वादळी खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील सात धावा. तर रणसाई संघ मी विनंती करा आपण स्पीडअप घ्या, जास्ती वेळ घेऊ नका, टीम मिटिंग करू नका. तर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला याच मैदानावरती 1 लाखाची भव्य दिव्य ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. 20 संघ आदिवासी आणि 20 संघ बिना आदिवासी ही संकल्पना या मैदानावरती पाहायला मिळेल. तर कुणाला या आयोजनामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपण लगेच आयोजकाशी संपर्क साधा. एक चांगली संकल्पना खैरवाडी संघासाठी मी एकच सांगेन की मागच्या वर्षी लाईव्ह टेलिका पाहायला मिळाली, त्यापेक्षा आणखीन वेगळं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक वागा मी एकच सांगेन खैरवाडी संघाला की येणाऱ्या काळामध्ये आपण एखादी नाईट स्पर्धा ठेवली तर अगदी आपल्या गावाचं नाव अजून कुठेतरी रोशन होईल. हे संकल्पना त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 वरती गोलंदाज रिवर्स अटॅक काय केलं जातंय. देवा बांगारीला शांत बसवलं होतं, शांत बसण्याचं नाव आता घेणार नाहीये. त्याच्या बॅट मधून इथे मात्र रिवर्सचा फटका 4 धावेचा आणि 4 धावेनं मात्र संघाचा धावपळ आपल्याला पाहायला मिळतोय. 11 या धावसंख्येवरती अफलातून फलंदाजी नमुना फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज पाहायला मिळतोय. आकाशच्या माध्यमातून ही गोलंदाजी खराब पाहायला मिळते. तर यानंतरचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथून जिंकणारा संघ भास्कर 11 दोधानी संघाशी खेळेल तर सामना 1 षटका जाईल. आयोजकांची विनंती आली तर दोन्ही संघाच्या इथून जिंकणारा संघ लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये आणि दोधानी संघाचा संघना एक टॉस बॉक्स मध्ये आपण लगेचच रिपोर्ट करा. पहिल्या चेंडूवरती समाचार देवा बांगारी आता मात्र बरसतो फलंदाजी करत असताना लोफुल टॉस बॉल इथे मात्र गोळीच्या वेगाने रफ्तार. पंच सांगतील की लाईन खराब आहे, इथे वाईट चेंडू फेकला जातोय आणि या चुका आता कुठेतरी टाळावा लागतील. गोलंदाजी करत असताना आकाश या गोलंदाजावरती मी एकच सांगेन आकाशच्या बॉलवरती पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यामागचं कारण दडपण त्याच्यावरती निर्माण झाली आणि दडपणीला चुकारून गोलंदाजी आता करावा लागेल. देवा बांगारीसाठी हा चेंडू एक निर्णय फेकायला लागेल. इथे शरीरावरती चेंडू गुडघाट एक तमाशात एक चेंडू बॅटला स्पर्श होत नाहीये शरीरावरती चेंडू आणि तिथून मात्र सिंगल फक्त फक्त मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं संघाचं धावपळक आपल्याला पाहायला मिळतोय. 13 या धावसंख्येवरती तर गजानन कहीरला विनंती असेल आपण लगेचच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचायचा तर आपण लगेच मंचावरती संपर्क साधा. आयोजक आपल्याला विनंती करतात आपण लगेचच या. सर्व कैरवाडीच्या ओलिंडरला विनंती करा आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या, कारण ही स्पर्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. पोटाफटका इथे काय घडलंय जाते, चेंडू मात्र गोळीच्या वेगानं चाललाय, इथे मात्र रंगळत असताना चेंडू चाललाय, सुखऱ्याच्या बाईट मधून येतोय दर्जेदार चौकार आणि 4 धावीच्या मदतीने आता संघाचं धावपळक आपल्याला पाहायला मिळतोय. 17 या धावसंख्येवरती चांगली फलंदाजी देवानं मारलेला 1 चौकार, त्यावरती सुरुवात आक्रमण पाहायला मिळते. आकाशवरती तोडफोड फलंदाजी कशी पाहायला मिळते हे मैदानावरती दाखवून देत असताना आई गावदेवी रानसाई संघ मात्र मैदानावरती टॉस जिंकला आणि शत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि मी म्हणेन आराध्या 11 रणसाई संघाला फलंदाजी करण्यासाठी पहिल्या पूर्वार्थमध्ये आमंत्रित केल्याने फलंदाजी पाहायला मिळते. मोठा फटका इथे इनसाइड आउट फटका, ऑफ साइड चे गॅप निवडली जाते, क्लासिकल फटका इथे मात्र विराट कोहलीच्या आठवणी देणारा फटका, इथे मात्र शुक्रच्या बॅट मधून पुन्हा एकदा बॅट टू बॅट दुसरा चौकार पाहायला मिळतोय. एकवीस धावा धावपळकावरती दुसरा षटक आता गोलंदाजावरती आक्रमण इथे शाप सोडली जाते, गोलंदाजाची फिस उफटली जातात. 2 षटकाच्या मदतीनं एखादा चेंडू डॉट फेकावा लागेल या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. लॉंगान एक्स्ट्रा कव्हर केला शत्रक्षेकाच्या आवाकाच्या बाहेर, चेंडू सीमा पार 4 धावेसाठी. सुक्र्या इथे मात्र 3 चेंडूवरती 3 चौकार, इथे तमा फलंदाजी करत असताना
25 नावा धावपलका वरती आराध्या 11 रनसही संघ मैदान वरती चांगली फलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या बॉल वरती मोठा फटका की डॉट चेंडू रनसही संघ प्रयत्न करील आणि फलंदाजी करताना तो सुद्धा रनसही संघ प्रयत्न करील. महत्वपूर्ण लढ्यात शेवटचा चेंडू डॉट फेकलाय आणि इथे कुठल्याही पद्धतीची धाव घेता येणार नाही आणि त्या सोबतीनं षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि दोन षटकाच्या अखेरनंतर धावपलकावरती धावा पाहिल्या गेल्या 25 धावा आणि दुसऱ्या पूर्वार्थ मध्ये बनवायच्या आहेत. इथे मात्र आई गावदेवी रनसही संघाला 26 धावीची गरज. प्रत्येक षटकामध्ये 13 धावीची सरासरी राखावा लागेल. स्पीडअप करा, दोन्ही संघाला मी विनंती करेन. तर आराध्य 11 रनसही संघ आपण लगेच मैदानावरती उतरा. बारा चेंडू आणि विजयासाठी 26 धावीची गरज असताना रनसही संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. दोन संघ एका गावातले एक रपटप मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथून जिंकणारा संघ भास्कर 11 धोतानी संघाची फाईट करील चॅम्पियन बनण्यासाठी. ती फार महत्वाची लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. आयोजकांसाठी मी एक सांगेन की 40 संघांचा लॉस आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि 40 संघाच्या लॉसमध्ये आपल्याला 36 संघांना मात्र आपल्याला घरचा रस्ता दाखवला आणि 4 संघ सुपर फोरमध्ये दाखल झाले आणि तोच दरारा घेऊन 4 संघ मैदानावरती एक चांगली दादागिरी निभावताना मैदानावरती पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा, दोन्ही संघाला विनंती करेन. सलामीवीर आई गावदेवी रनसही संघ लगेच मैदानावरती आपण पाठवायचे आहे. तर सलामी वीर लगेच या, आपण वेळ जास्त घेतात. चला विनंती करून आपण सलामी वीर आई गावदेवी रनसही संघ विजयासाठी 26 धावीची गरज असताना दुसऱ्या पूर्वार्थ मध्ये फलंदाजी करायचं आई गावदेवी रनसही संघाला. आराध्या 11 रनसही संघानं केलेली फलंदाजी 12 चेंडू मध्ये बनवल्या 25 गरज असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धाव संख्येची आणि त्या धावा बनल्या जातील की धावा रोखल्या जातील यासाठी प्रयत्न केले जातील. चला सलामी वीर वारंवार तुम्हाला आवाज दिला जातोय. रनसही संघ आपण जास्त वेळ घेतात. अजून एक सामना आपल्याकडे बॅलेन्सचा. प्रेक्षक वर्गांची अतूट गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग मैदान सोडायला तयार नाही. प्रकाश सर कि या सामन्याचा निरोप घेण्यासाठी आलेले प्रेक्षक वर्गांचं आपल्या समाज समालोचक कमिटीच्या वतीनं करूया मनापासून वेलकम आणि देऊया प्रथम सर्व खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानावरती सरकताना पाहायला मिळते. तर स्वप्नील हवाले सरांना विनंती करून आपण लगेचच कॉम्बॉक्स मध्ये या. तर चला रनसही संघ स्पीडअप घ्या. सलामीची जोडी दाखल झाली आपल्याला पाहायला मिळते एका बाजूनं. आकाश आणि कैलाश ही जोडी मैदानावरती सलामी आपल्याला इथे स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. आकाश आणि नोशला नोशला कैलाश आणि षटक क्रमांक एक वरती गोलंदाज गोलंदाजीच्या लाईन वरती श्याम लेंडेला आपण पाहू शकाल. कारण बऱ्याच वर्षाचा अनुभव घेऊन मैदानावरती आजही तो सलामीचा षटक का फेकतो त्याचं जिवंत जाणतं उदाहरण. त्याला स्वतःच्या टीमच्या विरोधात खेळताना आज कसा कार्य त्याच्या माध्यमातून निभावता येईल. कारण संघनायक श्याम लेंडे आणि त्यानंतर आपण देवा पांगरेला पाहतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय.
पहिला चेंडू इथे क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, हलक्या हाताने धावसीची संधी आहे, डायरेक्ट संधी फेक, चेंडू फेकायचा होता तिथे घडलं नाहीया, सिंगलनं श्री गणेशा केला जातो, आई गायब देऊया रनसाई संघाची, आणि एका धावीनं मात्र अकाउंट ओपन केलं जातंय. एका धावीला तर संघर्ष करावा लागेल, कारण 12 चेंडू विजयासाठी 26 धावीची गरज असताना 11 चेंडू विजयासाठी 25 धावीची गरज. कंपल्सरी सेसिंग, प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेत असताना, कारण बसलेले प्रेक्षक वर्ग प्रकाश सर उभे झाले त्यामागचा कारण की या सामन्याचा आनंद फार महत्वाचा आहे, आणि इथूनचा मात्र सामन्याचा प्रवास काय असेल गोलंदाज श्याम लेंडेला पाहू शकाल. मोठा फटका बॅटच्या रटनमध्ये, इथे काय केलं जातंय, लोंगांच्या वरतून फेकून दिलाय, श्याम लेंडेवरती आक्रमण केला जातोय, 6 धावेनं मात्र धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, 7 धावा, हीच तर खरे मित्रांनो क्रिकेटमध्ये ओळख. यंग टॅलेंट खेळाडू मैदानावरती, कैलासच्या बॅट मधून हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, कैलास वर असताना पाहायला मिळतोय. तर या चेंडूवरती आयवा कॅश गुणीपकडे आपण लगेच या टॉस बॉक्स कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आणि मोठा फटका पुन्हा एकदा हा वीस सप्पल चेंडूला फेकून दिलाय, चेंडू चाललाय सीमा पार 6 धावेसाठी, आणि या दर्जेदार षटकार, हा सुद्धा संधी होती आयवा कॅशच्या. मैदानावरती कैरवाडी गावच्या आयोजकाचं मी एकच सांगेन की आपण प्रत्येक वेळी प्रत्येक मैदानावरती खेळाडूसाठी बरेच काही बक्षिस लावतो, पण आज प्रेक्षक वर्गासाठी तुम्ही बक्षीस लावलंय याच्या सहमतीने मी तुमचं मनापूर्वक सहर्ष स्वागत करतोय. म्हणजे खेळाडू एखादा खेळतो आणि बक्षीस घेऊन जातो तेव्हा घरचे लोक आनंदामध्ये असतात, पण आज प्रेक्षक वर्ग एखादा कूलर घेऊन जाईल त्याला किती आनंद वाटेल. मैदानावरती काय खेळलं जातोय, सिंगल मात्र श्री गणेश पुन्हा एकदा इथं बॅट कट, आणि एक सिंगल मिळेल सिंगलच्या मदतीनं धाव पलकावरती धावा पाहायला गेलं तर 14 धावा. इथे पहिल्या षटकामध्ये सामन्याचा अगदी जल्लोष के आपल्याला मैदानावरती, आई गावदेवी रनसाई संघ 14 धाव संख्येवरती फलंदाजी करतोय, दमदार सुरुवात, फलंदाजी श्यामवरती आक्रमण केला जातोय, आणि आता पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. आता सिंगलमध्ये पुन्हा एकदा तीच लाईन होती, चेंडूवरती सिंगल मिळेल सिंगलच्या मदतीनं 15 धावा धावफलकावरती. अगदी कामेरीच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक प्रेक्षक वर्ग या स्क्रीनवरती पाहिलं जातंय त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत. आज तुम्ही लाईव्ह टेलिका मैदानावरती आज घर बसल्या प्रेक्षक वर्गांना पोहोचवल्या यांच्या आयोजकांच्या वतीनं तुमचंही मनापासून सहर्ष स्वागत. मैदानावरती 15 धावा धावफलकावरती पहिला षटक असताना श्यामवरती केलेले आक्रमण फलंदाजी, आता काय घडलं जातंय, षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा पाहिल्या तर एक बिनवाद गडी असताना आपल्याला धाव पलकावरती धावा पाहायला मिळतील. 15 धावा, येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावीची गरज. तर स्पीडअप घ्या देवा बांगारी, आपण लगेचच क्षेत्रक्षेत्र सजून घ्या. तर बापू चौधरी पोलीस पाटील करंबेळी यांचं देखील आगमन झाले, त्यांना विनंती करा आपण या स्पीटावरती येऊन आसन असतं वा. मंगेश भगत आणि जनार्दन शेट भगत यांनाही विनंती करीन की आपण सुद्धा स्टेजवरती येऊन आसन असतं वा. आणि करंबेळी गावचे एक ज्येष्ठ नागरिक सोमा भगत, आणि त्यानंतर बबन भगत, आणि बेकरा गावचे एक स्वप्नील आव्हाल यांचे वडील बाळाराम आव्हाल यांना विनंती करा आपण सुद्धा स्टेजवरती येऊन आसन असतं वा. आज खऱ्या हाताने दिवसभरामध्ये तुम्ही सामन्याचा आनंद केलाय, आणि येणारे 6 चेंडू जाऊया मैदानामध्ये, 11 धावीची गरज, सामना कोण जिंकेल. प्रकाश इथे मी प्रकाश भगतला एकच सांगेन की सामना रनसाई जिंकेल की सामना रनसाई जिंकेल. सामना कोणीही जिंकला तरी बक्षीस रनसाईमध्ये जाईल यामध्ये शंका नाहीये, आणि त्यासाठी प्रयत्न केले जातात, प्रयत्नासाठी प्रयत्न केले जातात. इथे काय घेण्यात जातोय, क्रिकेट काय सांगून देतो ती मी तुम्हाला या बॉलच्या नंतर उल्लेख करीन की क्रिकेट काय सांगतो की एका गावातले दोन संघ फायनलला गेल्यानंतर एक संघ खेळतो आणि एक संघ माघार घेतो, पण क्रिकेटमध्ये तसं नाहीये मित्रांनो. खेळ आहे तो मैदानावरती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा, आणि ज्यासाठी प्रयत्न आई गावदेवी रनसई आणि इथे आराध्य 11 रनसई संघ करतोय. तर देवा बांगारी जी आम्हाला आयोजकांच्याकडून माहिती मिळाली की ज्या वेळेला तो सुपर फोर मध्ये दाखल झाला मिडियन ओव्हर फेकली होती आणि तोच गोलंदाज देवा बांगारी ही चमत्कारी गोलंदाजी करेल का मैदानावरती, चमत्कार. त्याचा मात्र धुव्वा काढला जातोय, देवावरती आक्रमण केला जातोय, इथे काय काढलं जातोय,
बारी बारी सबका बारी, पहिली तुम्हारी और दुसरी आमारी आई, गाव देवी रंजाई मैदानावरती करत असताना पाहायला मिळते. उरले काय, येणारे मात्र चार चंडू आणि चार दावेची गरज. प्रेक्षक वर्ग कुठेही जाऊ नका, अजून पिक्चर बाकी आहे, पिक्चर संपला नाहीये. पिक्चर मागचा हिरो कोण आहे या मॅच नंतर आपल्याला समजणार आहे. कारण चॅम्पियन होण्याचं भाग्य कुणाच्या वाटेला, कारण रनसाई जिंकेल की रनसाई हारेल यामध्ये लक्ष लागले गेलंय. स्लो डिलिव्हरी, स्लो डिलिव्हरी, चंडू मात्र पिच वरती आणि तिथून पुन्हा एकदा सिंगल मिळेल. त्याला माहिती आहे की सिंगलनी सुद्धा आता सामना जिंकला जातोय. या गोष्टीची तुम्हाला भूक पाहिजे. इथे मी अशोक कहिरा आहेत, त्यांना मी एकच सांगेन या गोष्टीची का तुम्हाला भूक पाहिजे. कारण मागच्या चेंडूवरती षटकार आला, कारण प्रत्येक बॉल क्रिकेटमध्ये षटकार चौकारासाठी नाहीये. हे तुम्हाला जमलं, क्रिकेटमध्ये आयुष्यामध्ये तुम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाहीये. हे मैदानावरती करताना पाहायला मध्ये तीन चेंडू आणि विजयासाठी तीन धावीची गरज. देवभांगरेवरती जबाबदारी, तीन चेंडू निर्णय फेकावा लागतील. त्यासाठी प्रयत्न केला जातोय, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फसवा चेंडू फेकला जातोय देवभांगरी. आता मात्र चेंडू फेकत नाहीये प्रकाश, इथे आगीचे गोळे फेकतो की काय हे चित्र पाहायला मिळतोय. तर तिसऱ्या पंचाची मागणी केली तर मैदानावरती अशोक कैरला मी विनंती करा, पण चला लगेच दोन चेंडू आणि विजयासाठी तीन दावेची गरज. मैदानावरती सामना काय असतो, प्रत्येक प्रेक्षकांना दादा वाटतोय की सामना आमचा संघ जिंकावा. पण या सामन्यामध्ये कोणी जिंकलं तरी बक्षीस रानसई मध्ये जाईल. पण इथून जिंकणारा संघ दोधानी संघ वाट बघत असेल. तर दोधानी संघाचा घोडा तयार असेल, पण इथून नवरदेव काढण्यासाठी आता रानसई संघाला इथे नवरदेव सजवावा लागेल. त्यासाठी प्रयत्न केला जातोय. मैदानावरती काय घडत आहे, सिंगल मिळेल आणि सिंगल मिळाल्यानंतर एक चेंडू आणि दोन धावेची गरज. प्रेक्षकांना काय हवं असतं, जिंकणारा संघ एक नंबरचा बक्षीस घेऊन जाईल. आणि इथे प्रेक्षक वर्ग काही घेऊन जाणार नाहीये. प्रेक्षक वर्गाला फक्त एक बॉल वरती दोन धावा असतात तेव्हा प्रेक्षक वर्ग आनंद साजरी करतात. आता देवा बांगारी के फलंदाज मैदानावरती पाहायला मिळेल कैलास. तीन षटकार ज्याने ज्या इनिंग मध्ये लगावले तो कैलास सामना विजय करेल का आणि सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करेल का देवा बांगारी. एकदा सामना आवडला असेल प्रेक्षक वर्ग तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. गोलंदाज देवा बांगारी, देवा बांगारी हा चेंडू जर डॉट फेकला तर आनंद असरू आपल्याला मैदानावरती नक्की साजरी करेल. जाऊया मैदानाकडे. एक चेंडू दोन, एक चेंडू दोन धावीची गरज. मैदानावरती काय घडलं जातय, सामना देखील जिंकला जातोय. इथे मात्र आराध्य इलेवन रनसाई संघानं आणि मात्र गावी देवी आई रनसाई संघाला परास्त केला जातोय. जो खऱ्या अर्थाने जल्लोष विनंती करी आपण, आपल्या टीमला विनंती आहे आपण कृपया बाहेर बाहेर जल्लोष साजरा करायचा आहे. तर रनसाई संघ आपण जल्लोष बाहेर साजरी करा. रानसाई संघ, रानसाई संघाचा संघाना एक कृपया करून समालोचक कक्षामध्ये पाठवा. श्याम आपल्या टीमला विनंती आहे कृपया करून बाहेर जायचंय. देवा भांगारी आपण जल्लोष साजरी मैदानाच्या बाहेर करा आणि संघाला एक लगेच आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करा की इथूनचा सामना आपल्याला जल्लोषामध्ये पाहायला मिळेल. देवा भांगारीला विनंती करी, चांगला सामना इथं जिंकला गेलाय. वेल प्लेट, पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी विनंती करेन भास्कर इलेव्हन दोधानी संघाचा संघनायक आणि आराध्या इलेव्हन रानसई संघाचा देवा भांगारी मैदानावरती आलाय. एकदा टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये विनंती करेन, आपण लगेच टॉस करून घ्या.